हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू एवरीवन? आई विश ऑल आर गुड एंड सेफ। तर मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये ही कविता बघितली होती। हमने लास्ट व्हिडिओ में पोयम पढ़ी थी, मांजरीचे पिल्लू बघितलं होतं। त्यामध्ये मी तुम्हाला ऍक्ट करून दाखवली होती, मी त्याला कृती करून दाखवली होती। मैंने आपको ऍक्टिंग करके दिखाया था और शायद आपने भी मेरे साथ किया हो। अगर नहीं किया है वे उस तरीके से, तो आप अभी रीड करते हुए वैसे ही एक्टिंग करिए, ठीक है? तो हमने क्या पढ़ा था, अपन परत एक दर्दी कविता पुनरावृत्ति करूँ घूया और त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे बघूया। समझ में आया? अभी हम क्या करेंगे, एक बार फिर से जो मैंने पोएम लिखी हुई है, कल हमने सेम ऐसे ही पढ़ा था, तो इसको हम एक बार फिर से दोहराएंगे और उसके बाद इस पर डिपेंडेंट जो क्वेश्चन आंसर्स है वो कंप्लीट करेंगे। ओके, तो चलो एक बार परत कविता म्हणूया ती। मांजरीचे पिल्लू गोजी रे, माया करते मजवारे, खेळते ते लुटू लुटू, पायात करते मुटू मुटू, आई दिसली कान टवारते, भूक लागली गाल चाटते, राग आला शेपूट फुगवते, डोळे बघा मिटे मिटे, मांजरीचे पिल्लू हट्टे कट्टे। आहे छान, म्हणजे मांजरीचे पिल्लू कसे आहे, मांजरीचे पिल्लू खूप गोजीरे आहे, सुंदर आहे आणि ते माझ्यावर माया करते, माझ्यावर प्रेम करते। ती काय करते मग, खेळते ती लुटू लुटू खेळते आणि आपल्या पायाने लुटू लुटू खेळते, पायात मुटू मुटू करते। खेळत असताना जर त्याला आई दिसली, कोणाची आई, मांजरीच्या पिल्लूची, आपली आई दिसल्यावरती हात जाणार आहे का, नाही। तर आई दिसल्यावर ती आपले कान डवकारते आणि जर तिला भूक लागेल तर ती आपल्या आईचे गाल चाटून आईला सांगते की मला भूक लागली आहे, आणि जर तिला राग आला तर ती शेपूट फुगवून आपलं राग व्यक्त करते। राग म्हणजे गुस्सा, ठीक आहे? त्यानंतर भूक लागली गाल चाटते, राग आला शेपूट फुगवते, डोळे बघा मिटे मिटे, म्हणजे जसे गोल गोल मोठे मोठे डोळे, आणि मांजरीचे पिल्लू हे खूप सुंदर मिटे मिटे गुबगुबीत हट्टे कट्टे असे आहे। ओके, मतलब हमने देखा कि बिल्ली का छोटा सा बच्चा कैसा है, बहुत सुंदर है, वो मुझ पर यानी जो भी उसके साथ रहता है उससे वह बहुत प्यार करता है और वो खेलता है, कभी गिरता है, संभलता है, और खेलते खेलते यदि उसे उसकी माँ दिखाई दे तो वो अपनी माँ की ओर दौड़ते हुए जाता है, और भूख लगने के बाद वो उसे अपने माँ के यानी बड़ी बिल्ली के गाल चाटते हुए उसे बताता है कि मुझे भूख लगी है, और जब उसे गुस्सा आता है तो वह अपनी पूंछ को फुलाकर, एकदम फुलाकर अपना गुस्सा प्रकट करता है, अपना गुस्सा दिखाता है, और उसकी आंखें कैसी है, उसकी आंखें गोल गोल मट मट गोल गोल है ना, और बिल्ली का बच्चा कैसा है, एकदम गुबगुबीत हट्टा कट्टा यानी एकदम गोल मटोल सा है। इस तरीके से हमने ये पोयम पढ़ी। आता मुलांनो, या कवितेवर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊया। हे आपण इरेज करूया, हे पिल्लू राहू, पिल्लू असंच ठेवायचं मांजरीचे, आणि प्रश्नांची उत्तरे, क्वेश्चन के आंसर्स लिखेंगे ना। तुम्ही सुद्धा कविता लिहिताना, हे मांजरीच्या पिल्लूची कविता पोयम आहे, ती लिहित असताना हे चित्र काढायचं। ओके, चला लिहू मग, अभ्यास बघूया आज। अभ्यास, अभ्यास मध्ये आहे एका वाक्यात उत्तरे द्या, म्हणजे जे प्रश्न आपण बघू त्यांची एका वाक्यात उत्तरे द्यायची। एका वाक्यात उत्तरे द्या। प्रश्न एक, मांजरीचे पिल्लू कसे दिसते, कसे दिसते मांजरीचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू गोजीरे, बघितले ना आपण, मांजरीचे पिल्लू कसे दिसते, कसे दिसते मांजरीचे पिल्लू, उत्तर लिहू
कसे दिसते, किती सुंदर दिसत आहे ना, कसे दिसते, गोजिरे दिसते, मांजरीचे पिल्लू गोजिरे दिसते, कसे दिसते मांजरीचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू गोजिरे दिसते। मांजरीचे पिल्लू कसे खेळते, मांजरीचे पिल्लू कसे खेळते, कसे खेळते मांजरीचे पिल्लू, कसे खेळते, खेळते ते लुटू लुटू, म्हणजेच मांजरीचे पिल्लू कसे खेळते, मग लुटू लुटू खेळते। चलो लिहिया, मांजरीचे पिल्लू कसे खेळते, मतलब जो बिल्ली का छोटा सा बच्चा है वो कैसे खेलता है, ऐसे इस क्वेश्चन का मीनिंग है। ठीक है, तो मांजरीचे पिल्लू लुटू लुटू खेळते, कसे खेळते, लुटू लुटू खेळते। प्रश्न तीन, प्रश्न तीन काय आहे, मग मांजरीच्या पिल्लाला राग आल्यावर काय करते, काय करते राग आल्यावर, यानी जब उस बिल्ली के बच्चे को गुस्सा आता है तब वो क्या करता है, अपनी पूंछ ऊपर करके फुलाता है, फुलाता है म्हणजे काय करते, शेपूट या सेपूट फुगवते। मग लिहूया, मांजरीच्या राग आल्यावर काय करते, तर काय करते, शेपूट फुगवते। उत्तर लिहू, उत्तर मांजरीच्या पिल्लाला राग आल्यावर शेपूट फुगवते, शेपूट काय करते, मांजरीच्या पिल्लाला राग आल्यावर शेपूट फुगवते। ओके, तर मुलांनो ही तीन प्रश्नांची उत्तरे आधी तुम्ही लिहून घ्या। बच्चों ये थ्री क्वेश्चंस के आंसर, इसके पहले आपने पोयम लिखी होगी, कॉपी में लिखी ना, पोयम लिखने के साथ ही पिक्चर्स भी ड्रॉ की होगी। ओके, अब आप नेक्स्ट पेज में क्या करेंगे, आपकी नोटबुक में, बुक में तो स्पेस नहीं है इसलिए आप नोटबुक ओपन करेंगे और नोटबुक में ये आज के जो क्वेश्चन आंसर्स है, अभी आपने तीन क्वेश्चन आंसर्स लिख लीजिए, इसके बाद मैं और एक्स्ट्रा क्वेश्चन आंसर्स आपको फिर लिखवाऊंगी। ठीक है, तो अभी ये लिखिए, दो मिनट में आप इसको कंप्लीट करो, फिर हमने और भी क्वेश्चन आंसर्स लिखते हैं। Thank you.
ओके झालं हे, हो गया बच्चों? अगर नहीं हुआ है तो आप इसका स्क्रीनशॉट ले लीजिए, बाद में भी लिख सकते हो। ओके, अब हम और एक्स्ट्रा क्वेश्चंस में आपको लिखवा रही हूँ जो आप अपने इन्हीं के साथ कंटिन्यू करेंगे। यांच्याच खाली लिहायचे थे, दुसरे वेगळे कुठे लिहायचे नाही। आपण याच कवितेवरील प्रश्नांची उत्तरे आहेत जी तुमच्या बुकमध्ये दिलेली नाही, पण मी तुम्हाला लिहून देते। ओके चल, आता पुढील प्रश्नांची उत्तरे बघूया। तीन प्रश्न बघितले आपण, हमें तीन प्रश्न देखे, अब चौथा। आता चौथा प्रश्न बघूया। चौथा प्रश्न काय आहे मग? आई दिसल्यावर मांजरीचे पिल्लू काय करते? चला मग सांगू। आई दिसल्यावर म्हणजे उसकी मम्मी दिखने के बाद वो जो बिल्ली का बच्चा है वो क्या करता है? आई दिसल्यावर मांजरीचे पिल्लू, हे आपण इरेज करून घेऊया। आता मांजरीचे पिल्लू काय करते? दिसतंय ना मी लिहिलेलं? ओके, उत्तर काय लिहू मग आपण? क्या लिखेंगे हम इसका उत्तर? कि आई दिसल्यावर मांजरीचे पिल्लू काय करते? गाल चाटते। तेच इथे लिहूया, गाल चाटती ना आपल्या मम्मी के। उत्तर आई दिसल्यावर मांजरीचे पिल्लू वीडियो में हमें थोड़ा फास्ट चलना पड़ता है, तो आप इसे बाद में भी लिख सकते हैं। ठीक है, अभी भी लिखना जारी रखिए, लेकिन कंप्लीट नहीं होता है तो। आता प्रश्न पांच, आता पुढील प्रश्न। राग आल्यावर मग काय करते ती? भूक लागल्यावर तर गाल चाटते, मग राग आल्यावर? जब उसे भूक लगती तो गाल चाटती, लेकिन जब उसे गुस्सा आता है तब वो क्या करती है? यस, अपनी पूंछ को फुलाती है, म्हणजे चाटते, शेपूट फुगवते। ते लिहू मग। राग आल्यावर मांजरीचे पिल्लू काय करते? शेपूट फुगवते। सॉरी, राग आल्यावर काय करते हा प्रश्न झालेला आहे ना, हे क्वेश्चन आपण घेतले आहे क्वेश्चन नंबर 3 में। नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे हम, मांजरीचे पिल्लू कसे दिसते? गोजीरे दिसते। मांजरीच्या पिल्लूला भूक लागल्यावरती काय करते? आपल्या आईचे गाल चाटते। मग मांजरीच्या पिल्लाचे डोळे कसे आहे? मिटे। मांजरीच्या पिल्लाचे डोळे कसे आहे? कसे आहे मतलब उसकी आंखें कैसी है, ये पूछा गया इस क्वेश्चन में। तो कैसी है उसकी आंखें? एकदम गोल मटोल, गोल गोल, बड़ी बड़ी है ना। तो मैं लिखे रही हूँ उत्तर, मांजरीच्या पिल्लाचे डोळे कसे आहे? कसे आहे? मिटे आहे। आणि शेवटी लास्ट क्वेश्चन,
आता ए लास्ट क्वेश्चन है, लास्ट क्वेश्चन है, मांजरीचे पिल्लू कसे आहे, हट्टे कट्टे आहे। मांजरीचे पिल्लू कसे आहे दिसते, पहिला प्रश्न आपण बघितला, फर्स्ट क्वेश्चन हमने पढ़ा था मांजरीचे पिल्लू कसे दिसते, हाँ उसमें हमने लिखा गोजिरे, परंतु आता विचारलं तर कसे आहे म्हणजे त्याची तब्येत कशी आहे, शरीराने कसा आहे, मतलब वो कैसा है, हेल्दी है अनहेल्दी है, तो हेल्दी गोलमटोल है ना, इसलिए हम उत्तर लिखेंगे, उत्तर मांजरीचे पिल्लू हट्टे कट्टे आहे, आहे ना हट्टे कट्टे, मांजरीचे पिल्लू हट्टे कट्टे आहे, कसे आहे मांजरीचे पिल्लू हट्टे कट्टे। तर मुलांनो आपण ते तीन आणि हे तीन असे सहा, जो हमने इसके पहले थ्री और अभी थ्री क्वेश्चन, ऐसे टोटल मिला के सिक्स क्वेश्चन आंसर्स इस कविता पर लिखे मांजरीचे पिल्लू। तो ये सारे क्वेश्चन आंसर्स आपको आपकी कॉपी में लिखना है और व्हाट्सएप में मुझे सेंड करना है, और आपकी कॉपीज अभी आपको चेकिंग के लिए बुलाई जाएगी, उसमें सारे क्वेश्चन आंसर्स और इसकी पोयम सब लिखा हुआ आपकी कॉपी में चाहिए, तभी तो आपको नंबर्स मिलेंगे ना। ओके, तर मी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीमध्ये लिहायची। ओके, बाय स्टूडेंट्स।